कांद्याचे दर पडलेत, त्यामुळे शासनानं शेतकऱ्याला प्रत्येक क्विंटलसाठी 350 रुपये अनुदान जाहीर केलेलं आहे. हे केवळ 200 क्विंटल पर्यंतच मिळणार आहे. 1 फेब्रुवारी ते 31 मार्च पर्यंत विकलेल्या कांद्याचा यात समावेश आहे. शासनानं याचा GR काढून मर्यादा निश्चित केल्यामुळे शेतकऱ्याला 70,000 रुपयांची जास्तीत जास्त मदत होऊ शकणार आहे. 1 फेब्रुवारी ते 31 मार्च दरम्यान जो कांदा विकलाय त्यासाठीच हे अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे. प्रत्येक क्विंटलसाठी 350 रुपयांचं अनुदान जाहीर केलेलं आहे आणि फक्त 200 क्विंटलपर्यंत हा फायदा शेतकऱ्याला मिळणार आहे. अनुदानासाठी काय करावं लागेल बघा. कांदा उत्पादकांसाठी ही एक दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल. गेल्या काळात अनुदानासाठी बाजार समितीत तुम्हाला अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा. अमृतनोनी डी प्लस घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे, ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी डी प्लस. अर्ज करावा लागेल. कांदा विक्री पावती, 712 आणि बँक खाते क्रमांक द्यावा लागेल. 712 नाव असणाऱ्याच्या खात्यावर हे अनुदान जमा होईल. केवळ 200 क्विंटल पर्यंतच अनुदान मिळणार आहे. परराज्यातल्या कांद्याला अनुदान दिलं जाणार नाही. कांदा उत्पादकांना दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल. भंडाऱ्याची उधळण म्हणजे